पाटली वर्षों के कुठली 4 इंच किंवा तुमचं सिंगल विटाचं बांधकाम ढोकळा विटाचं बांधकाम असेल तर त्या ठिकाणी आपण ते करतो. पण आता ह्या सिमेंटच्या विटा आहेत, सिमेंटच्या विटांमध्ये जी काही ताकद आपल्याला पाहिजे तर सिमेंट वाळू आणि खडीचं मिश्रण जे काही आहे त्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करून आपल्याला जी ताकद लागते ती या विटांमध्ये आणलेली. म्हणून ह्या ठिकाणी आपण 2 पाटलीऐवजी 1 पाटलीमध्ये हे ऍडजस्ट करू शकतो. तर त्याप्रमाणे पाटलीची जाडी ही साधारण 3 ते 4 इंच असते आणि रुंदी मात्र विटाच्या बांधकामाच्या जाडीनुसार. तर ही पाटली ह्या ठिकाणी आपण भरतो. नंतर हे विटाचं बांधकाम ह्याच्यामध्ये जे काही हे जॉईंट्स आहे हे जॉईंट्स ते साधारण आपण 1/2 इंच म्हणजे 12 मिलीमीटर जाडीचे ठेवतो. आडवे जे जॉईंट्स आहेत ते सुद्धा साधारण 12 मिलीमीटर. आता ह्या ठिकाणी गोंड्याच्या याच्यावरती ते प्लस मायनस होतं होतं तर थोडंफार तेवढं चालतं. त्यानुसार आता हे जे काही विटा असतात ते बांधकाम करत असताना आपण ह्या इथं जो बीम आहे या बीमचा ओळंबा आपण खाली घेतो म्हणजे केसला आपल्याला ते बांधकाम करायचं. तर त्याचा ओळंबा आता ह्या ठिकाणी हा बीम जो आलेला आहे तर त्याची पलीकडची बाजू ही त्यांनी पेन धरला आहे त्याचा ओळंबा टाकला. त्यानंतर 1, 2, 3 ठिकाणी 3 विटा लावून घेतल्या जातात. त्याची दोरी म्हणजे अलाईनमेंट केली जाते. मग त्याच्यावरती माल भरून भरत एक एक टप्पा पुढे जातो. म्हणजे प्रत्येक टप्प्याला याला ओळंबा एका बाजूने लावला जातो. दोन्ही बाजूला ओळंबा लावला. कुठली फेज आपण ती धरली तर त्यानुसार ओळंबा आणि लेवल. लेवल म्हणजे ह्या ठिकाणी लावली, ह्या ठिकाणी लावली, दोन्हीचं पाणी एक लेवलला आल्यानंतर हिला दोरी बांधली. दोरी बांधली की बरोबर त्या केसला तुम्हाला ह्या सगळ्या भेटा एक लेवलला मिळतील.